घोडा कशाला धडतोय जेम्सच्यात काय द्या. अरे हवेत जायला लागलोय. मग कोल्हापुरात प्रत्येक गल्लीमध्ये कोणा ना कोणाकडे तरी चॉपर आहे, एखादे येईल खाली. अरे देवा, अरे बापरे सर, मी तुम्हाला बघितलंच नाही पिवळ्या चष्म्यातनं राव. खतरनाक खतरनाक, तुम्ही तेच ना कोल्हापूरचे आनंद इंगळे. ए काय संबंध आनंद इंगळेचा इथं? संबंध काय म्हणजे काय, शहराची नावं फक्त वेगळी, तुमची दोघांची वृत्ती सेमच आहे. काय आहे वृत्ती? वृत्ती वृत्ती होय वृत्ती. तुला वृत्ती असं म्हणायचं का? वृत्ती हीच ती वृत्ती, दुसऱ्याच्या चुका काढायची नेहमी, ही सेम आहे तुमच्या दोघांची म्हणून म्हणलं. पण नाव मस्त आहे, हा बेस्ट आहे तुमचं नाव, कृषिकेश जोशी. अरे कृषी प्रधान देश आहे म्हणून माझं नाव कृषिकेश ठेवलेलं नाही आहे. मग माझ्या आत्याने एवढे कष्ट घेतले, डिक्शनच्या वर्कशॉपला जायची ती, खूप कष्ट घेऊन कानात माझ्या बोंबलली ती, ऋषिकेश म्हण बघू जरा, ऋषिकेश कृषिकेश नाही. तुम्हाला कोणी चुकीची माहिती पुरवली आहे का आज? कसली का? जास्त शब्द बोलले अँकरला जास्त पेमेंट होतं म्हणून का? मी आल्यापासून बघतो तुम्ही एकटेच बडबडताय, तिला शेजारी काय कोप आवडवाय म्हणून उभी केली का फक्त? तुम्ही कोण, तुमचं काय काम आहे? माझं नाव आहे सम्राट उंदरे, मी थुकरटवाडीतनं आलेलो आहे. काय तुम्ही कार्यक्रम करताय राव, आणि थुकरटवाडीतल्या माणसांना नाही बोलवलं, मला वाईट वाटलेलं आहे. निलेश साबळेला कुणीतरी किडनॅप केलेला आहे असं माझा आरोप आहे, त्यासाठी मी इथं आलोय. काय झालं, निलेश साबळेला किडनॅप केलेला आहे? चांगलं झालं की मम्मा कशा काळजी करताय तुम्ही, बरंच झालं. लोकांची माझ्या गावातली माणसं आली ना मग तुम्हाला कळलं, मी माझ्या गावातली माणसं पण घेऊन आलो इथं. अख्खं गाव आणलं तुम्ही? होय. इथं काय काम आहे त्यांचं? माझ्या गावातले आमचे तालुका प्रमुख आलेले कोण, विष्णुदास चुंबळे, या हो फडाचे मालक आहेत ते. देवा केवढी गर्दी म्हणायची, वा वा वा, राम राम कोल्हापूर, राम राम, वा 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 वा, लय भारी बाई, वाड्यावर चला. हो नको राहू दे, त्यांना वाड्यावर चला म्हणताय, मग त्या कृषिकेश बरोबर अँकरिंग कोण, जयवंत वाड्या करेल का? गेले ते तुमच्यामुळे पळून. तुम्ही काय अन्न इथं कला सादर करणार आहे आज? अरे मी कुठं काय सादर करणार नाही, मग मी एक बाई आणलेली आहे. बाई आणली कला साधन करायला? कला सादर कर बाई, या. अयो मदन पिचकारी, खतरनाक खतरनाक. कस काय कोल्हापूरकर, मजेत आहेत ना? आजकाल येतच नाही फडाला तुम्ही, एवढे सगळे आले तर फडात जागा पुरेल का? तुमचं नाव काय आहे बाई दिवे? माझं नाव मँगो डॉली. तुम्हाला मँगो ढोली म्हणायचंय का? काही बोलू नकोस, माझं नाव मँगो डॉलीच आहे. अरे पण मँगो डॉली तर गुरुची आहे. मी पण गुरुचीच आहे. हा पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य, किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती, प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे, ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी, वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे, तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे, विकीची चारी कर रहा ना, काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर, अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं, खपवून घेणार नाही मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव, हा पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. हम्म,
पण आर्चीस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?